भाजप महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने आज या ठिकाणी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंत्रालयाचे प्रेझेंटेशन आहे. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या ज्या सामाजिक न्याय खात्याच्या योजना आहे, भारत सरकारच्या योजना आहे, त्या संबंधातली माहिती जी आहे ती माहिती मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांना द्यायची या दृष्टिकोनातून असा हा कार्यक्रम सुरवण्यात आलेला होता. या विविध योजनांची माहिती लोकांना नसते आणि त्यामुळे त्यामुळे अशा पद्धतीची शिबिरं जी आहे तिथे ठिकठिकाणी या मंत्रालयाचा कार्यक्रम आहे तो आज सुरवण्यात आला होता. सर, अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये ज्या घडामोडी चाललेल्या आहेत, राजकीय अंधेरी पोटनिवडणूक आहे, याबाबत काय सांगाल? ज्या घडामोडी अंधेरी पोटनिवडणुकीच्या संबंधामध्ये हे सांगेन की अंधेरी पूर्व जी पोटनिवडणूक आहे, या पोटनिवडणुकीमध्ये BJP उमेदवार आहेत आणि शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा BJP उमेदवाराला आहे. या निवडणुकीमध्ये BJP उमेदवार 100% निवडून येणार आहे आणि माननीय उद्धव ठाकरे यांची जी मशाल आहे ती जरी पेटलेली असेल तर दाखवलेली असलं तरी या निवडणुकीमध्ये ही मशाल विझवण्याचं काम जे आहे ते नक्कीच आमच्या वतीनं आम्ही करणार आहोत. आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ जे आहे ते कमळ आम्हाला फुलवायचं आहे आणि मशाल विझवायची आहे, त्यासाठी नक्कीच रिपब्लिकन पक्ष BJP पाठीशी उभा राहणार आहे आणि ही निवडणूक आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये जिंकणार आहोत. कारण आमच्यासोबत माननीय एकनाथ शिंदे जे आहेत, RPI आहे आणि आमची महायुती जी आहे ही महायुती या निवडणुकीमध्ये मजबूत आहे आणि ही निवडणूक आम्ही नक्की जिंकणार आहोत. चला, सर, रुचिता लटके जे आहेत त्यांचा राजीनामा अजूनपर्यंत झालेला नाही. काय रुचिता लटके जे आहेत अजूनही त्यांचा राजीनामा घेतलेला गेला नाहीये महानगरपालिकेने, कुठेतरी राज्य सरकार दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. काय माझ्या लक्षात आलं नाही. रुचिता लटके जे आहेत पोटनिवडणुकी संदर्भात त्यांचा BMC महानगरपालिकेत त्यांचा राजीनामा घेत नाहीये, त्या संदर्भात स्वीकारत नाहीये. हो, तर नोकरीला आहेत, राज्य सरकार स्वीकारत नाहीये, तर त्या संदर्भात कुठे राज्य सरकार त्याची काय मला माहिती नाही. त्यांनी राजीनामा जो आहे तो नियमाप्रमाणे काही दिवस अगोदर द्यावा लागतो आणि तो जर त्यांनी दिला नसेल तर त्यामध्ये टेक्निकल अडचणी येणे शक्यता आहे. त्याचा सरकारचा काही संबंध नाही आहे, अधिकाऱ्याच्या लेवलचा विषय आहे. त्यामुळं त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी इन टाईम त्यांनी राजीनामा देणं अत्यंत आवश्यक असतं. तो दिला आहे की नाही त्याची मला माहिती नाही आहे, पण सरकारचा दबाव आणण्याचा काही प्रश्न त्यामध्ये येत नाही आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, RPIला या मंत्रिमंडळामध्ये काही पद मिळणार आहे का? नाही, RPIला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांना आपण बोललेलो आहोत आणि ज्यावेळेला विस्तार होईल त्यांनी पहिल्या वेळेला सांगितलं होतं की पहिलं मंत्रिमंडळाचा विस्तार थोडा शॉर्ट असणार आहे, त्यामुळं ज्यावेळेला तो दुसरा विस्तार होईल त्यावेळेला RPIचा विचार नक्की करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद आणि एक MLC मिळाली पाहिजे अशा पद्धतीची आपण त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि त्याचा नक्की विचार होईल असा मला पूर्णपणे विश्वास आहे.